नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना कुठे ना कुठे फिरायला जाण्याची आवड असते. यातूनच आपण एखाद्या सांस्कृतिक, नैसर्गिक किंवा धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी जात असतो. यासाठी आपण घरातून काही कालावधीसाठी या स्थळांना पोहोचण्यासाठी प्रवास करून जातो. या सर्व क्रियेलाच पर्यटन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन हा सद्यस्थितीतला सर्वात महत्वाचा आर्थिक व्यवसाय बनलेला आहे. जसे की आपण एखाद्या लेणीला, किल्ल्याला किंवा समुद्र किनाऱ्यावर, तसेच थंड हवेच्या ठिकाणी, अभयारण्यात किंवा सुंदर अशा नदी किनाऱ्याजवळ असणाऱ्या प्राचीन मंदिराला जेव्हा भेट देण्यासाठी जात असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला निवासाची, भोजनाची व्यवस्था असते. यासाठी आपण या सुविधांचा उपयोग घेण्यासाठी आपण पैशांची देवाणघेवाण करतो. यातूनच अर्थव्यवस्थेला चालनाही मिळते. म्हणूनच पर्यटन हा आजच्या स्थितीतला सर्वात महत्वाचा आर्थिक व्यवसाय म्हणून पुढे आलेला आहे. जगातील प्रत्येक देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या क्षेत्राकडे विशेष लक्ष देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील महत्वाची पर्यटन स्थळे, तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारी शहरे, त्याचबरोबर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील वाहतूक आणि संदेशवहन या क्षेत्रांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे.